नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती मी आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतायच ग्रोसेफचा आपण बॉक्स आहे, याच्यामध्ये 40 टॅबलेट असतात. तर हे कशासाठी दाखवतोय, कारण आम्ही फर्स्ट टाइमच प्रयोग केलेला आहे आमच्या व्यायला झालेल्या गायीवरती. एक बॉक्स वापरला तर 10 दिवसाचा कोर्स आहे, सकाळी 2 संध्याकाळी 2 असे 40 गोळ्या आहेत त्याच्यामध्ये. तर 6 दिवसच आम्ही वापरलं, तोपर्यंत गाई वेली वेच्या म्हणजे 9 महिने. माझं कसं झालं, मला वाटले वरचे 2-4 दिवस घेईल, त्याच्यामुळे मी 9 महिने पूर्ण व्हायच्या आधी 5-6 दिवस चालू केलेलं होतं. त्याच्यामुळं फक्त 6 दिवसाचा कोर्स झाला, गायनी फक्त 9 महिने घेतले, त्याच्यावरचे दिवस घेतलेले नाही. तर त्या 6 दिवसामध्ये किती गायला फरक पडला ते आपण बघणार आहे ग्रोसेपमुळं. तर मित्रांनो, बघू शकता गायचे ऑर्डर, गाईला अजून 9व्यातले 6 दिवस आणि वरचे 9 दिवस 10 ते 15 दिवसाचा कालावधी आहे. आपण ग्रोसेप बोनस चालू केलेला आहे, तर ग्रोसेपच्या 2 गोळ्या सकाळी आणि 2 गोळ्या संध्याकाळी आपण चारतोय. तर ऑर्डर इतकीशी नाही आहे दिसत अजून गाईला. तर ग्रोसेपचा आणि आपण ट्रान्झिफीड पण चालू केलेला आहे गोदरेजचं. तर येण्यापर्यंत तिला किती फरक पडेल आपण ह्या माध्यमातून बघणार आहे. तर आत्ता गायीची आत्ताशी कास करायला सुरुवात झालेली आहे, कालपासून आपण ग्रोसेप चालू केलेला आहे. तर येणाऱ्या 10 दिवसाचा कोर्स असतो तो. तर 10 दिवसामध्ये किती फरक पडतोय ते आपण बघणार आहे. तर मित्रांनो, 5 दिवस झालेत आपण ग्रोसेप चालू करून आणि गाईला 3 दिवस राहिलेत 9व्या महिन्यातले, वरचे 9 दिवस म्हणजे 10-12 दिवस राहिलेत. तर ऑर्डरमध्ये किती फरक पडला आहे बघा. तर बघू शकता पाठीमागून ऑर्डर, पाठीमागून पूर्ण झालेली आहे, पुढे लागायची बाकी आहे. अजून 10-12 दिवस आहेत गायचे, बघू आपण. अजून 5 दिवसात एवढा फरक पडलाय, 10 दिवसाचा कोर्स असतो, अजून 5 दिवसाच्या गोळ्या शिल्लक आहेत. तर मित्रांनो, आज 6वा दिवस आहे ग्रोसेपचा, उद्या 9 महिने पूर्ण होतात गायचे आणि वरचे दिवस काय घेईल. तर बघू शकता ऑर्डर क्वालिटी तुम्ही, 6 दिवस दिलेला आहे आपण, अजून 10 दिवसाचा कोर्स नाही झालेला. त्याच्यानंतर बघा कशी होईल ऑर्डर. आणि गाय बघा केवढी, एकदम लहान आहे आमच्या गोट्यामध्ये सगळ्यात लहान गाय आहे. पण ऑर्डर तिनं चांगलं केलेली आहे, अजून पुढं भरपूर जागा आहे, पुढं लागायची गाय. पाठीमागंच ऑर्डर केलेली आहे आणि पुढं सूज हा प्रकार नाही आहे कुठला. तर वासर सुटल्यानंतर अजून कास केले जाते, बघू आता अजून किती दिवस घेते गाय. जास्त दिवस घेईल तसे ऑर्डर डेव्हलप होणार आहे, आपण ग्रोसेप चालूच ठेवणार आहे. तर काय फरक पडतो आहे अजून कासेमध्ये ते आपण बघणार आहे. 6व्या दिवशी अशी कास लागली आहे गायची ग्रोसेपने. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गाईच्या ऑर्डर क्वालिटीमध्ये चांगला फरक पडलेला आहे मागच्या वेतापेक्षा. मागच्या वेताला 11 लिटर दूध दिलं होतं तिने एका टायमाला, ह्यावेळेस 12+ देईल अशी अपेक्षा आहे. 24 लिटर दूध हिच्याकडून अपेक्षित आहे. तर तेवढं दूध देईल का कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि तुम्हीही ग्रोसेप वापरला असेल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा आला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक लाईक आणि एक कमेंट मला मोटिवेट करतं असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. हे आमच्याच गोट्यातली गाय आहे, आमच्या गोट्यातल्या गायीवरतीच प्रयोग केलेला आहे. तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद.